नमस्कार, आपण सागर चिंतळे यांच्या गणपती तयार करण्याच्या कारखान्यामध्ये आहोत. आम्ही तुम्हाला सांगितलं होतं पेपर गणेशात 14 फुटापर्यंतचा फेसबुक लाईव्हद्वारे तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत. तर ही प्रतीक्षा संपलेली आहे. तुम्ही हा पेपर गणेशा फेसबुक लाईव्हद्वारे थेट बघतायत. 14 फुटापर्यंत पेपर गणेशा सागर चितळे या हे जे मूर्तीकार आहेत त्यांनी हा तयार केलेला आहे. अत्यंत अवाढव्य आणि रेखीव काम आणि रंगसंगती अतिशय अप्रतिम असा हा पेपर गणेशा 14 फुटापर्यंत सागर चितळे यांनी तयार केलेला आहे. अतिशय रेखीव मूर्ती, कोणी बोलू शकत नाही की ही पेपरपासून तयार केलेली आहे. 14 फुटापर्यंत सागर चितळे या मूर्तिकार आहेत. आपल्यासोबतच आहेत ते फेसबुक लाईव्हद्वारे, ते आपल्याशी गप्पाही मारणार आहेत. तर ह्या मूर्ती थेट फेसबुक लाईव्हवरती तुम्हाला दाखवतो आहे. अतिशय भव्य अशी ही 14 फुटाची पेपर गणेशा मूर्ती तुम्ही थेट फेसबुक लाईव्हवरती पाहताय. अवाढव्य अशी ही मूर्ती आहे. आणि या मूर्तीची खासियत अशी की ही मूर्ती अवघे 2 व्यक्ती स्वतः उचलू शकतात, एवढी ही हलकी आहे. तर पेपर गणेशा आपण थेट बघताय फेसबुक लाईव्हद्वारे. याच कारखान्यामध्ये इतरही मूर्त्या आहेत ज्या आता तयार केल्या जाणार आहेत आणि तयार होत आहेत. या सगळ्या मूर्त्या ज्या आपण बघतायत ते पेपर गणेशा आहेत, पेपरपासून तयार केलेल्या आहेत. पर्यावरणासाठी पूरक अशा ह्या आहेत पेपर गणेशा. आणि ह्या संपूर्ण मूर्त्या पेपर गणेशा मूर्तिकार सागर चितळे यांनी तयार केलेल्या आहेत. त्यांच्याशी आपण थोडा आपण माहिती जाणून घेतो आहे. सागर चितळे सर, आपण हा जो कारखाना आहे हा किती वर्ष चालवत आहे आणि किती वर्षाची ही परंपरा आहे? जवळजवळ 80 वर्ष झाले त्या कारखान्याला. मलाच 30 वर्ष झाले आणि जवळजवळ हे 11वं वर्ष आहे की आम्ही कागदाचे गणपती चालू केलेले आहे. आणि यावर्षी आम्हाला एवढा रिस्पॉन्स पण भरपूर आला. हा जो रिस्पॉन्स होता आणि पेपर गणेशा हा किती वर्ष म्हणजे बनवतात तुम्ही आणि अचानक हा रिस्पॉन्स कसा का वाढला? आम्ही 11 वर्ष बनवतो आहे पण अचानक रिस्पॉन्स असं नाही. मार्चच्या महिन्यामध्ये आम्ही एक्झिबिशन ठेवलं होतं 10 इंच ते 10 फूट, पण आमच्याकडे 9.5 इंचापासून 14 फुटापर्यंत गणपती आहेत, त्यामुळे एकदम वेगळा रिस्पॉन्सच आला आहे लोकांना. आणि ह्याच्यामध्ये कुठल्या रंगाचं किंवा कुठल्या कागदाच्या मटेरियलचं उपयोग? गिरायक आहे त्या हिशोबानेच होतं ऍक्च्युली. त्याच्यामध्ये मुलतानी मट्टीपासून सुद्धा गणपती मिळू शकतात आणि नॉर्मल वॉटर कलर कोणतेही रंग तुम्ही सांगाल ते रंग. पण हे कागदी गणपती जे आहेत ते तयार करण्यासाठी किती महिने किंवा किती दिवस? मी नवरात्री नंतर चालू करतो परत आणि हे याच वर्षी आम्ही पुढच्या वर्षीची ऑर्डर घेतो. तरच आम्ही ऑर्डरीज घेतो आणि कम्प्लीट होऊ शकतात. ह्या मूर्त्या वजनासाठी वजनाला हलक्या, एक्स्ट्रा ऑर्डिनरी हलक्या. नवीन रेव्होल्युशन टाईप बनवलंय त्याच्यामध्ये अतिशय हलके बनवलेले. आणि ह्या मूर्तीची किंमत ही रिजनेबल किंवा असं? किंमत रिजनेबल होऊ शकत नाही मुंबईकरांसाठी, पण तुम्हाला पाहिजे ते मटेरियल मिळू शकतंय. रिजनेबल याच्यासाठी नाही की मुंबई सारख्या जागेमध्ये कॉस्टिंगच एवढं पडतं भाड्याने हे ते, इट इज व्हेरी डिफिकल्ट. की स्वस्त करायला होऊ शकतं पण त्याच्यासाठी क्वांटिटी जर का वाढली एक्स्ट्रा ऑर्डिनरी तर स्वस्त पण होतो. आणि हे ज्या मूर्त्या आहेत ज्यावेळी आपण विसर्जन करतो त्यावेळी रेसिड्यू राहतच नाही. आतमध्ये फक्त बांबू असतात, बांबूच्या सपोर्टवर अख्खा स्ट्रक्चर उभं असतं, पातळ बांबू कापलेले असतात बस. आणि तुम्हाला जर आता मुंबईकरांना संपर्क करायचा झाला तर ते कशाद्वारे करू शकता? काय तुमचं असं वेबसाईट माटुंग्याला आहे, सेंट्रल माटुंगा, आणि माझा नंबर पण मी ऍड करतो पाहिजे तर याच्यावर. बेस्टच होईल. पण ते नेक्स्ट इयर साठी याच वर्षी बुकिंग करायला लागते नवरात्रीपासून. मिळू शकतात. आणि तुमच्याकडे राजकमल स्टुडिओचाही गणपती यावेळी? यावर्षी राजकमल स्टुडिओचा पण गणपती आहे आपल्याकडे. आणि इतर कुठल्या कलाकारांचा किंवा अभिनेत्रीचा? असं नाही नाही नाही, तसं असं सेलिब्रिटीचा वगैरे आलं का? मग ह्या ज्या मूर्त्या तुम्हाला ज्या प्रतिसाद मिळत आहेत बनवण्यासाठी, तर हा जो 14 फुटाचा जो अवाढव्य बाप्पा आहे तो कुठल्या सार्वजनिक मंडळासाठी आहे का? हा पार्लेचा गणराज आहे. विले पार्लेचा. आणि माझे सगळे गिरायक सेलिब्रिटीचे कमी नाहीच आहेत. त्यामुळे काय बेस्टच आहे ते. एक्स्ट्रा सेलिब्रिटीची गरज नाही, माझे सगळे सेलिब्रिटीज आहेत.
आणि हे जे आता उंच उंच ज्या मूर्त्या आपण तयार केलेल्या आहेत मोठमोठ्या आकाराच्या, त्या सगळ्या सार्वजनिक आहेत का घरगुती? घरगुती मधून पण तुम्हाला असं काय? घरगुती मध्ये पण एवढ्या मोठ्या नाही, 5 फुटापर्यंत घरगुती असतात कागदाच्या असल्यामुळे ते एकदम आरामात घरात सुद्धा घेऊन जाऊ शकतात. मग ह्या 14 फुटी जो पेपर गणेश आहे त्याला तयार करायला किती दिवस लागले आणि काय असं? 15 ते 20 दिवस लागले. 15 ते 20 दिवस. हा 15 ते 20. हा तर हे होते आपल्यासोबत मूर्तिकार सागर चितळे यांनी आपल्याला पेपर गणेशाविषयी माहिती देताना. मुंबईकरांनी पेपर गणेशा आपल्या गणेश चतुर्थीला आणावे जेणेकरून पर्यावरणाला हे पूरक आहेत आणि विसर्जनाला पण अतिशय चांगले आहेत. त्यामुळे याच्यामध्ये जी रंगसंगती केलेली आहे ती अतिशय चांगली आहे. कुठेही असं वाटत नाही की तुम्ही हा पेपर गणेश आहे म्हणून. अतिशय सुंदर आणि रेखीव काम सागर चितळे यांनी केलेलं आहे. तर फेसबुक लाईव्हद्वारे थेट आपण 14 फुटी पेपर गणेशा आपण पाहिला आहेत. धन्यवाद.